शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। स्वतःच्या घरासमोरील सर्व्हिस रोडची उंची कमी करून घेणाऱ्या शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत बॉक्सवेल ऐवजी संपूर्ण पिलर बेस उड्डाण पूल मंजूर करून आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू असं खुलं आव्हान कणकवली नगरपंचायतमधील भाजपा गटनेते संजय कामतेकर आणि नगरसेवक बंडू हरणे यांनी पत्रकार परिषदेत दिलं। दिलीप बिल्कॉनला पाठीशी घालणं किंवा दिलीप बिल्कॉनशी संबंध ठेवून किंवा हायवेशी संबंध ठेवून तुम्ही संपूर्ण हायवेची जर पाहणी सर्व्हिस रोडची केली असेल तर दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोड हे एका समांतर लेवलमध्ये तुम्हाला दिसतील। मात्र संपूर्ण जिल्ह्याभराच्या रोडची पाहणी जर करता वैभव नाईकांच्या दारातील आणि सुशांत नाईकांच्या दारातील जो सर्व्हिस रोड आहे तो त्यांनी आपल्या घराच्या लेवलनुसार ठेवला आणि त्याच्याच पलीकडची अगदी परस्पर बांधून ही जी हॉटेल अनंत असेल किंवा एस टी वर्कशॉपकडे जाणारा रस्ता असेल किंवा किर्लोस्कर बिल्डिंग असेल या तिथली उंची तुम्ही बघा आणि नाईकांच्या घराकडील उंची बघा। त्यांनी सोयीस्कर ठेवून बाजूला ब्रिज असून सुद्धा अगदी त्यांच्या लेवलमुळे तो असा टेपर एका बाजूने ब्रिजकडे धानलेला दिसून येईल। म्हणजे दिलीप बिल्कॉनशी आणि हायवेशी अगदी आतून सेटलमेंट करून आपल्या घरापुरतं किंवा आपल्यापुरतं कामाची आपली सत्तेचा वापर करून करून घ्यायचं हीच जर ताकद वैभव नाईकांनी जर कणकवलीच्या हायवेसाठी जर वापरली असती तर ह्या हायवेमुळे ज्या लोकांच्या हातात हाल होतात ज्या समस्या उभ्या राहिल्यात त्या झाल्या नसता। काय दुसरी बाजू की काळ्या यादीतील जो मुद्दा आहे तो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंडर येतो। ही महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत हे काम येतं। ह्यापूर्वी भाजप गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत दादा बघत होते, आता त्यांच्याच सरकारचे मंत्री अशोकराव चव्हाण आहेत। जर त्यांना काळ्या यादीत टाकायचं आहे तर ह्या सर्वांनी राज्य शासनाच्या त्यांच्या मंत्र्यांचा उपयोग करून त्या रिक्वायरमेंटचा उपयोग करून दिलीप बिल्कॉनला काळ्या यादीत टाकावं की जेणेकरून आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू। थोडक्यात सांगायचं म्हणतात तर सुशांत नाईक हे आपलं अज्ञान प्रकट करत आहेत, कारण आमच्या ठेकेदाराच्या गरंगाळीमुळे हा रस्ता राहिलेला नव्हता। तर शासनाने महाराष्ट्र राज्य शासनाने जे स्थगिती आदेश काढला गेला त्या स्थगिती आदेशमध्ये हा रस्ता अडकल्यामुळे त्याचं काम दिरंगाईमुळे झालं। पारकर असतील किंवा सुशांत नाईक असतील हे वेळोवेळी नगराध्यक्ष असतील किंवा नितेश राणे साहेब असतील यांच्यावर आरोप करण्याचं काम करतात। त्यांचा हा धंदाच आहे की दुसऱ्यावर आरोप करणे हाच आहे, त्याच्यावर ते आपलं अज्ञान प्रकट करतात। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।